शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, ऊसाची मागील थकीती भरपे मिळालीच पाहिजे, अरे कोण म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, एकच गट्टे राजू शेट्टी, अरे ऊस असो, शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे। आज अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जो कृषी विधेयक कृषी कायदे झाले शेतकरी विरोधी कृषी कायदे तयार झालेले ते कायदे रद्द करावे, तसेच सोलापूर जिल्ह्यामधील साखर कारखानदारांनी आज ऊस हंगाम चालू होऊन 15-20 दिवसापेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही मागील म्हणजे या वर्षाचा भाव जाहीर केलेला नाही, FRP जाहीर केलेला नाही, तसेच सोलापूर जिल्ह्यामधील साखर कारखानदारांनी मागील वर्षाची FRP अद्यापही दिलेली नाही, मागे आमची FRP ज्या कारखानदारांनी FRP दिलेली नाही अशा साखर कारखानदारावर त्वरित गुन्हे दाखल करावे आणि शेतकऱ्यांना त्वरित FRP मिळावी। जे शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेले आहेत, त्या कायद्यामध्ये हमी भावाचा असेल किंवा व्यापाऱ्यांनी कॉर्पोरेट कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यानंतर कोणाकडे दाद मागायचं याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। आम्हाला उसाला जसा FRP ऍक्ट आहे हमी भाव आहे, कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये कुठल्याही पिकाचा तूर असेल हरभरा असेल मका असेल या पिकांना हमी भावापेक्षा कोणत्याही व्यापाऱ्यांनी कमी दराने खरेदी केली तर त्याच्यावर आम्ही ER असेल DDR असेल किंवा मार्केट कमिटी फेडरेशन ऑफिस असेल त्यांच्याकडे आम्ही दाद मागू शकतो, मात्र या कायद्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही, त्या कायद्यामध्ये म्हणून आमचा हा विरोध आहे। तर जेव्हा भविष्यात मार्केट कमिट्या बंद पडतील तेव्हा ह्या कॉर्पोरेट कंपन्या मनमानी कारभार करतील, म्हणून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होतील, शेतकरी दारोदार देशात जोडायला लागतील, म्हणून आम्ही या कायद्याला विरोध करतोय। हा कायदा रद्द झाला पाहिजे, सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी FRP दर जाहीर करावे, मागील FRP त्वरित मिळावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करेल, हीच आम्ही आज इशारा देतो। आज कुठे कुठे आंदोलन झालं? आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आता सावळेश्वर, बार्शी तालुक्यामध्ये राळेरास, मंगळवाडा तालुक्यामध्ये माचनूर, पंढरपूर तालुक्यामध्ये भोसे, करमाळा तालुक्यामध्ये जातेगाव, माढा तालुक्यामध्ये रिदोरे, माळशिरस तालुक्यामध्ये मळोली आणि सांगोलामध्ये महूद अशा 9 ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको घेतलेला आहे सोलापूर जिल्ह्यात।